छत्रपती शिवाजी महाराजांवरती पोवाडा सादर करणे, अजित तांबे यांच्याकडून 200 रुपयांचं बक्षीस आहे, धन्यवाद. त्याचप्रमाणे चंद्रा गाणं सादर करणे, निरंजन गुरव यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे, धन्यवाद. समीर गुरव मंगलाष्टका सादर करणे, 101 रुपयांचं बक्षीस आहे, धन्यवाद. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा हे गाणं सादर करणे, तुषार घाडी यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. दुर्वेश मिलिंद घाडी यांच्याकडून पोवाडा सादर करण्यासाठी 101 रुपयांचं बक्षीस आहे, धन्यवाद. श्री भैराई देवीवर गाणं सादर करणे, ओवी आणि किमया यांच्याकडून हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. योगेशसाठी विजय तांबे यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. आणि प्रसाद दाभोळकर यांच्याकडून माझ्यासाठी 51 रुपयांचं बक्षीस आहे. आणि योगेशसाठी 100 रुपयांचं बक्षीस आहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सत्यनारायणाचं भुवानी गाणं म्हटलं, भुवानचे मी सगळे पॉईंट खोडणार नाही, मला इंटरेस्ट नाही, फक्त एक दोन मुद्दे जे बोलले ते पद्धतशीर खोडणार. श्रीहरी जगत पिता, संपूर्ण गाणं बुवा म्हणण्याची गरज नाही. फर्स्ट इम्प्रेशन, लास्ट इम्प्रेशन, मोस्ट इम्प्रेशन, सगळं गाणं मला सुद्धा म्हणता येतं, पण वेळ कमी आहे आपल्याकडे. एक तास घेतला, बरोबर 12:22 चालू केलात आणि 1:22 गजर थांबवलात. काय केलात गजराच्या माध्यमातून ते तुम्ही आत्मपरीक्षण करा आणि मग आम्हाला सांगता ऑर्केस्ट्रा आम्ही करतो म्हणून. आता फक्त ऑर्केस्ट्रा काय तर फक्त ऐकत बस. श्रीहरी जगत पिता, आणि आवाज बुवा लागला पाहिजे ना स्वराला, त्या उगाच कोकलायचा नाही. हा, आणि खायच्या बुवाची मडी घेऊन रडतोस ना, अरे आज माझ्या बरोबर मारिया, माझ्याशी लढ, दुसऱ्याची मडी घेऊन घ्या का रडत, सांगतय तो विषय महत्वाचा, आधी काढलंच तो बरा झाला. श्रीहरी जगत पिता, दूर करी तो व्यथा, दूर करी तो व्यथा, ऐक सत्यनारायणाची कथा, ऐक सत्यनारायणाची कथा, ऐक सत्यनारायणाची कथा, कलक सखे कलक सखे पंढरीला, कलक सखे कलक सखे पंढरीला, उधाणी जरा दे, उधाणी जरा दे, वजिते भावती ते देव, चल भेटू विठ्ठल रघुमाईला. उदो 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 अंबा बाई जा, करूया उदो 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 अंबा बाई जा, मायेचा वाहे धरा शहरी कोल्हापुरा, मायेचा वाहे धरा शहरी कोल्हापुरा, घेऊया लाभ दर्शनाचा, असा जर आपला बुवा थोडाफार या हरिनामात जर आवाज टिकला पाहिजे ना, तर थोडासा गॅप ठेवला पाहिजे आपल्या कार्यक्रमांमध्ये. उद्या आणि परवा माझे गॅप आहेत आणि मी सगळ्या सिंधुदुर्गातल्या मंडळांना सांगितलं की माझ्या तारखा फुल आहेत म्हणून. थोडंसं कुठेतरी खोटं बोलावंच लागतं, कारण याच आता मंडळाने 8 महिने अगोदर हा कार्यक्रम ठरवला आणि इथे येऊन जर माझा आवाज बसला किंवा बुवांचा बसला तर त्यांना तो काय पर्याय नाही ना. तुम्ही कार्यक्रम 8 महिने अगोदर ठरवता, मग बुवा लोकांनी थोडंसं भान राखलं पाहिजे, पैशासाठी आपण किती हावरेपणा करतो ते. बुवा हे पैसे म्हणजे काय, माझ्या काय ओळखीवर किंवा ह्याच्यावर नाही, हे कलेचे पैसे आहेत, कलेचे परफॉर्मन्स. मला पैशाचा बुवा कधीच अभिमान झाला नाही, कधीच नाही. फक्त मी भगवंताकडे माझ्या तरुणांना सांगतोय, भगवंताकडे एवढाच पैसा मागा की 2 वेळचं अन्न, वस्त्र आणि निवारा आपल्याला व्यवस्थित मिळावं, एवढाच पैसा मागा, परमेश्वर तुम्हाला व्यवस्थित देईल. पण तुम्ही अपेक्षा जर अधिक ठेवली तर आपलं आत्मपरीक्षण आपण करा. जरा पेटी वाढवा, पेटी वाजू घेता का बघते जरा काय. हा सध्या सिंधुदुर्गात एक कोणतरी सांगता, माकाच पेटी वाजू घेता, बाकीचे सगळे खुळे. वाढवा तुम्ही सरसर राहून. हा आता कसा झोमताला बघा पेटी ती.
ह्यो ते तो प्रवक्तो म्हणजे प्रत्येक पक्षाचे जसे प्रवक्ते असतात तसे भजनी बुवांचे प्रवक्ते आहेत पगारावर. ह्यो त्याचो नोकर. ह्यो सांगता की काय हा आता आधी पहिला फोडून टाकते नाही तर जाणारे जातील तरी पण गेलास तरी यूट्यूब जा हा काय सांगितल्यान की खयचो बुवा सरगम मारता म्हणून तू मारू नको. बुवा मी आत्ताही सांगतोय मी कुणाच्या भजनाची कधी कमीपणा केला नाही पण सिंधुदुर्गात मी प्रत्येक बारीमध्ये सांगतो तुझ्यापेक्षा फक्त माझं भजन सरसच आहे. मी कुठल्याही बुवाबरोबर कधी प्रतिस्पर्धी झालो नाही भजनाच्या बाबतीत. मी पारकर बुवांना सुद्धा तेवढीच किंमत देतो, श्रीकांत शिरसाट बुवांना सुद्धा तेवढीच किंमत देतो ज्या बुवांनी तुझी मुंबईत लाट मोडल्यान त्या बुवाचा सांगतोय. त्यानंतर पुजारी बुवा माझो कधी पण हल्लीचे दोन कार्यक्रम बघा त्यांचा रिस्पेक्ट ठेवूनच केला मी. पण हे जर माझ्या पोटावर बसाक बघत असतील आता त्यांनी सांगितल्यान मगाशी हा उमेदवार तू जाग्यावर पडलंस. मी प्रामाणिक सांगतो तुम्ही जर त्या भैराईला मानत असाल तर यूट्यूबवर कुडाळची बारी बघा 10% फक्त कमेंट्स माझ्या विरोधात आहेत. 90% लोक ह्यांच्यावर थुकले तुमच्या दोघांवर. हा मी घाबरत नाही बोला तुझ्यासारख्या माझा नाही लोकांनी. आणि 100 फोन बुवा परमेश्वराला स्मरून सांगतो 100 नाही पण 70-80 मला फोन आले बुवा तुमचा परफॉर्मन्स परफेक्ट होता. दोन बुवा एकत्र येऊन तुमची नाट मोडण्याचा प्रयत्न केला तुम्ही त्यांना पद्धतशीर उत्तरे दिलात असे चाहते होते. हे मी खोटं बोलत असेन तर ते भैराई साक्ष आहे आणि यूट्यूब साक्ष आहे. त्याच्यामुळे माका पाडूक पूर्ण आणि त्याच्यात चूक सांगतो त्या बुवाची अजिबात चूक नाही. चूक सगळी ह्याची कारण ह्याका 23 वर्षात लोके बुवाक बात करूक जमलो नाही म्हणून त्याच्या खांदावर बंदूक ठेवून ह्यो माका बात करूक गेलो. हा तूच केलंस पण तूच आयत्या सरस्वतीक फक्त अभंगाच्या पूर्वी सांग हा की ह्याच बुवान माका 50 वेळा सांगितल्यान अरे बुवा लोक्या जरा इन्याची नाट मोडूया जरा माका सहकार्य कर आणि ह्या खोटा असतात तर आज सांग सरस्वतीक हात लावून. तू सांगतो भैराई तुझी वाचावळीत ना अरे त्या भैराईचं मी नाव घेते आणि त्या भैराईनं जर माझी वाचावळल्यान हा तुझी आता जवळच इली हा पण मी असा म्हणायचंही नाही तुझी गरज हा पण तुझ्या हैते मगापासून जे काय श्राप देतस ना माझा परफॉर्मन्स तुका आठवत नाही म्हणून ह्या काहीतरी थांबव आणि मान्य कर. नाही मान्य कर आणि ब्या कर की लोके बुवा समोर मी नतमस्तक असे. तू आता एकच करू शकतस भविष्यात ऐक रे तू भविष्यात एकच करू शकतस की लोक्याबरोबर काहीतरी कळ करून तू आता थांबाचा विचार करणार. ह्याच्या पलीकडे तू काहीही करू शकत नाही आणि लोक्या काहीतरी चुकीचं पाडायचो त्याका हाताशी धरून. अरे तो त्याका माहिती आला मी त्याच्या भजनाचं नेहमी रिस्पेक्टच केलंय पण घालून पाडून जर आमचे लायके काढत असाल तर मी सुद्धा परत सांगतोय तुम्ही आता परत एकत्र या. आणि हा मी करूचही नाही बारी म्हणून सांगलंय नाही वाक्य नीट ऐक आणि यूट्यूबवर ऐक मी काय अरे घाबराचा सोड रे मी तुमका थयच सांगलंय तुमका दोघांका एक एकट्याक मी कांड पावणार गावशाल थोय. आणि ह्या उदाहरण आज साक्ष आहात एका समोर. आज तुझी काय आहे माती झाली आता उद्या बघ आज तू काय केलं असता. तसो त्याचो विषय ते का पण मी कधी तो माझा दुश्मन नाही काय नाही पण तुझ्यासाठी गुंडूबुवा माझ्या आईच्या जिवंत शपथ घेऊन सांगते तुझ्यासाठी मी त्याच्याशी दुश्मनी पत्करलंय तुझ्यासाठी आणि तू माती खाऊक माका लावूक बघतोस समजला. त्याच्यामुळे ह्याच्या पुढे काय होईत नाही ना मी शपथ तू घेऊन सांग तू तुझ्या आईची शपथ घेऊन सांग ह्या सांगतोस आता खोटा म्हणून. हा सांग आता नको काय संबंध नाही त्या दिवशी पण तू मोठो जज बनत होतो धोंडे माती तुका आधी काय येत नाही तू जज कसलो. हा आता मी जरा पेटी वाजवतो ऐक आणि सांग जाऊन त्या का असा जाणार आहे पेटी अशी
अजून खायचा तरी एक वाजवताना तो अरे जा नाही तर तू पण आता दोघांनी एकटे पेटी घेऊन बसा याच्या पुढे मला नाही जमायचं आता काय रे पुढे काय परफॉर्मन्स आता मला सांगा ह्या गाणं वाजू ह्याच्यात काय कसरत आहो कायच नाही मी सांगते धोंडे माती हो ऐते का जरी मी उद्या सांगले ना हे चार स्वर धर आणि कर तरी तो करतो लो फक्त अकड्याचा थोडासा बंद ठेवायचा हे खर्जाची बाजू बंद ठेवायची मी येता ना बघ तेवढं तो पोचलेलो हा तू झोपान बरो वाजवशी थोय म्हणजे आम्ही हे बॉमाट ठेवता काय नाही तुका हा फक्त थूप लावचे धंदे होत मी सांगते आणि ह्याच्यात मोठी कला वगैरे असो विषय काही नाही या फक्त मी आजच केलंय कशा की ते तो प्रवक्तो हो इलोआ म्हणून जाऊन सांग कशाक दुसऱ्यांची नावं घेता आमका गरजच नाही बुवा आज सामनो माझो गुंडू बुवान बरोबर फक्त गुंडू बुवान तारतम्य ठेवायचा ह्याचा ह्याचा काय ह्याचा तू ह्या चोरतो ता चोरतो खायच्या बुवाचा तर सांग ना नाव घे ना उगाच बोलाचा म्हणून उगाच वाद कशा घालतो ज्या जे तरुण माझो आवाज कमी करू नका लग्नाचे शिल्लक असत त्यांच्यासाठी लग्न लावतोय त्यांचा दोन मिनटं माळेवर उभे राहा यो पण राहत 55 पुरी झाली होत हो नाही झालो मात्र ओकेच बघा ना काय कॅस आता तू काय रेंज आले होय होय ते खोटे धंदे करतस अय जिओक रेंज हा फक्त आणि तो माझ्याकडे हा गंगा सिंधू सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा बघ कसा वातावरण झाला अय प्रत्येक तरुणाक माझ्या वाटतं ह्या लगीन माझाच बुवान लावल्यान थंय पण आज लगीन हा बाजूक लग्न झाला त्यांका पण जरा आनंद झालो ना एवढं काय मंगलाष्टक कोण बॉमाटलो नसतो लोको तरी दोन वाजता बॉमाटता वाडीत येऊन हा अरे काय बुवा मग अशी तर गाणं म्हटलंस ना खायचं आता अगं राधे तू मी खोटं नाही बुवा सांगत आता हे वाजवून दाखवलं असतंय पण मोठेपणाक मरतस असा तू हल्ली म्हणाक लागलो माका माझ्या मुलीन म्हटल्यानं आता 1-3 वर्षाच्या हां तुका प्रायव्हेट दाखवीन मी नको नको
तेका मागदा त्याचा खच्चीकरण करूचा नाही फक्त माका आज ह्या मोंडवासियांका एकच सांगायचं हा की ह्यांनी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवची कमी. तू जर माका गाळी जरी घातलंस ना गुंडूबा तरी मी हसत मुखान ते स्वीकारीन तुझे, पण तू कोणाक तरी जर माझ्या विरोधात भडकवीत असशील तर खरी थांबव, नाही तर कधीतरी तर तुका सुद्धा त्रासदायक ठरताला. लक्षात ठेव, ह्या माझं वाक्य या भैराईच्या या पवित्र स्थानात आज तुका सांगतोय. कारण तुझो त्या देवीवर किती विश्वास, मगातपासून तू सांगत होतं ती देवी तुका बघून घेत, ह्या करीत त्या करीन, या कावळ्याच्या शापान गायी मेले असते तर बहुतेक जण मेले असते असेच, काय माका फरक पडतो नाही. 23 वर्ष असो असं आणि असोच बमाष्टोय. जर कर्मधर्म संयोगान परमेश्वराक वाटला लोक आता मराले तो मी हसत मुखान जाईन, पण लोक म्हणती मेलो तो वाघासारखो मेलो. आता शेळी असत तुझं, आता वाघ आणा तर चित्रपटचा काढूक सांगतलं आणि शेळी घालूक सांगतलंय, म्हणजे धंदे बंद कर हा जरा चढवूचे. दोन राजा इथे गाजले झोपात कोण ए कंटाळान, जरी भजन कंटाळान जो गेलो असत ना तो मेलो ह्यो भोमाट्टा तो आमका झोप पण देत नाही म्हणतो. मी सांगतय ना त्याच्यासाठी हॅबिट हवी, हॅबिट आपली. दोन राजा इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक सवदार तळ्यावर. रायगडावर शिवरायांचा राजा अभिषेक झाला. दलितांनी दलितांचा राजा नाडी मोडीत गेला. असे नरमणी दोन शोभले, असे नरमणी दोन शोभले कोणी वीर बहादर, असे नरमणी वीर शोभले कोणी वीर बहादर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक सवदार तळ्यावर. हे मी आज का बोललो माहिती आहे, याच बुवाने कातवनमध्ये कुठल्या तरी बुवा बरोबर त्याची बारी आणि 99% बारी फक्त माझ्यावर केली म्हणून त्याच्यापर्यंत पोहोचू दे. अय कोण शाणू नाया, आज गुंडू सावनला जेवढी किंमत हा तेवढीच लोके बुवा खा, लक्षात ठेव. आणि मी असा कधी म्हटलंय नाही की गुंडो माझ्यापेक्षा कमी हा ह्या आता हा. आज भजन जरी थोडाफार कमी असला तरी बतावणीच्या माध्यमातून माझं गुंडू बुवाच पुढे हा, ह्या सांगणारो लोके बुवा हा. पण तू जा काय करतच आहे, तुझ्या त्या 3 अक्षराक शोभता काय बघ. तुझ्या भाषेत सांगायचं तर हे धंदे मी जो बोलान तर स्ट्रेट फॉरवर्ड बोलाल, आयुष्यात असो एकशे शब्द कधी फिरवले काय सांग. सांग हात लावून नंतर की लोके बुवा हो तुझो शब्द फिरवलंस म्हणून. फक्त खोटा बोला नको, कारण खोटा बोलल्यामुळे तिचो तुझं त्याचो तुका त्रास होईत आणि त्याचो जास्त त्रास मग माका होईत. समजला हय ते मी गजर पण त्याच विषयावर घेणार आहे. तू जा काय सध्या भजनात करतोस त्याच्यावरच घेणार. तुका असं वाटतं ना लोक्या तू कमी बोल, मी 100% तुझा ऐकान 100% या सरस्वती हात लावून सांगतोय. पण कोणत्या तरी मानेर बंदूक ठेवशी आणि माका मारूक सांगशी, सगळे बाण उलटले करून टाकीन गोळीये बिळीये. हा चुकान तो परमेश्वर ना ती बंदुकीचे गोळीये उलटे ठरीत बघ आणि तुमकाच लागतील ते. ह्या माझा वाक्य ना तर कधीतरी तुमका समजात, कारण ह्या जा मी बोललंय तर पोट तिडकीन बोललंय. कारण तुझ्याकडून माका अपेक्षा नाही, वाद होऊ दे तुझ्या आणि माझे किती पण होऊ दे, पण तू कोणाक तरी संधी देऊ नको. आणि खोट्या विषयात ती पण सत्य काय हा ना ता पहिला लोकांसमोर आण, त्यानंतर खायचा जाणार आहे. हा चंद्राघात घालूया, चला पहिला चंद्रा बघूया. यांनी पण चंद्रा म्हटल्यान बोंद्रासारख्या दिसला माका. आता चंद्रा बिंद्रा तुझो विषय हा तो उगाच आम्ही आता आज हयली माझी बिदाकीच 12,000 आहे, तुका खरा वाटत तुझी 7,000 आहे. शोधित रवतलो, फोन करणार शोधित रवतलो जायसर आता.
काय नाही बाबा, त्या 1000 अधिक द्यावा, तो असलो तो मी असे. आता ह्या मे महिन्यात माझे 10-15 होत ना, त्याच्यात 8-9 ह्याच्या बरोबरच. आणि म्हणतात घेऊ नको तू माझ्या वांगडा. अरे तू घेऊ नको म्हणशी, पण लोकांचा काय, आपला लगीन लागला आता. हा आता नांदाचाच हा, तुका घटस्फोट देऊचो असलो तर दी, मग खाशी काय. अरे नाही, तुमचा आता जोडा जास्त दिवस नाही टिकाचा, लक्षात ठेव. माका माहिती आहे ना तुझा कोणावडा पटला. अरे बायको बरोबर नाही तुझा पटत, तर बाकीच्या बरोबर पटात, फक्त तुका लोकच घेता एक पटवून. आणि काय घराकडे तू म्हणता असंच असतं, विचार माझ्या बायको फोन करून. अरे बायको बरोबर बोलताना प्रेमान पण बोलाक होया आणि रागवान पण बोलाक होया. तू काय करत, इल्लू 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 याच करत. हां हो, आलीचा प्रेमच असा. बरं आठवण केलास, म्हणजे पूर्वीच्या काळात तर म्हणजे रिस्पेक्ट असायचो नवऱ्याचो, आता नाही. आता ह्याचा नाव काय, विजय, ए बिजू, ए गुंडू. म्हणजे नवऱ्याक आता काय कुत्र्यासारखोच किंमत झालेली हा. खोलीत एकदा गेलो दोघा, काय मग कान लावून कोणीतरी ऐका फक्त, ए पिल्लू ए टिल्लू, म्हणजे काय कुत्र्याचाच वारता ही परिस्थिती आहे. काय रे गुंडू, या तुझाच हा, माझा नाही या बोलणं. तुझा तुका सांगा, आज प्रेझेंटेशन तुला करायला जमलं नाही. द चिल्ड्रन वॉन्टेड टू बाबल फॉर दिस काप. काय कळला रे तुका, तुमका कळला, तुम्ही 15वी कोण शिकलेली असला तरी पण सांगा कळला तर, कारण मी काय बोलले तर माका कळला नाही म्हणून सांगतोय. हा आपला इंग्रजी असा, ह्यो मगाशी सांगता शिक्षण लागता. अरे पण तू 15वी शिकलेलो, 12वी 3 नापास असलेल्या बोर बसतोस ना, म्हणजे माका सुद्धा किंमत तेवढीच हा. बरं कमी काय पडलंय मी काय सांगा तुम्ही, बाबा लोके बुवाज कमी पडलो त्याच्यामुळे शक्यतो. आणि हाच त्याचा त्रास होता, ह्या माझ्या मनोरंजनाचा त्याचा त्रास होता. आज त्याचा एवढा त्रास होता, तो आत्महत्या पण करू शकता भविष्यात, की लोक्यात नाही त्याच्यामुळे बारी म्हणायची, त्याच्यापेक्षा काहीतरी करूया. पण तसा काय करू तुका देणार नाही. तू जर काय केलंस तुझ्या पाठसून मी उडी मारणार, थंय जाशील थंय. तू नदीत उडी मारलंस मी नदीत जाणार, तू स्मशानभूमीत गेलंस मी तुझ्या पाठसून उडी मारणार, तू हय मारलं मी तय मारणार, पण तू माका होयस. ए अच्छा नको करू, काय तर करा सांग. अय काय बघाशी सांगत, रंगलेल्या तोंड्याचं या काहीतरी म्हटल्यान दाखवचे दात मागजी वेगळे. एक तरी सांग उदाहरण, फक्त शब्द फेकू नको गुंडूबा, एक तरी सांग तू माका 23 वर्षात ह्यो दगो दिलस, सांग फक्त. चल ह्या माझ्या मोंडवासियांका सांग, आणि त्या सरस्वतीक हात लावून सांग की बुवा ह्यो माका तू दगो दिलस, म्हणजे तुझे दाखवचे दात वेगळे हो, त्याचो अर्थ हा बरोबर ना. एक तरी उदाहरण सांग, नाहीतर तू सांग तू काय काय सांगलंस माझ्याबद्दल आतापर्यंत, आम्ही सगळा उघड करतोय मग. हा तुमका सगळ्यांका ही आमची बोलणी आवडायची नाही, पण ह्यो मागचो पुढचो राग हा तुझा आवडता. तू तर जांभळा बिमळाचा भारी सांगलं. ए ते करंदांका पण कलर बिलर येतात असं समजला माका, करंदा खाल्या. हो मी खाल्लंय का येतात कधीतरी, हा करंदांका कलर येतात ना कधीतरी, मग ह्यो जांभळाचाच कित्याक सांगता. अरे करंदा जंगलात नाही तर खरं असतं, तुझ्या घरात असतं घरात करंदा असतं, तुझे डोळे झाले झाले जवळ येले होते. हे मध्ये आता मध्येच बोलता, खै गेले त्याले. असू दे, चला ऐक गाणं कसं आहे ते बघ. त्या कलावंताक पण ना थोडासा वाटलं की आता लोको लिंगाळेर गाता आपण थांबा खोया. ऐक कसा आता, थांबला का उंबऱ्याशी या बसा राजी खुशी, घ्या सबुरीन विडा का उगा भाई अशी. इसला कशान तक तकला सांगा लुक लुक नारा दिवा, बनवा जिवारी धुमसल राया जी रात भर आता नवा, नर नट कट नट कट अवकळ तोऱ्या जी धरणी काटी नकऱ्या, अशी लच कट मुरणत झुलवत आले मी नाजूक छम छम घुंगराती, पाल नजर तला देऊन अवतरली सुंदरा, सातरंगी रती रंगुनी आज इनकारे उनी, सूर ताला तमी दंगुनी आले तारांगनी, सरती ही भारती
चांदण्याची जीवजाळी येत नाही चांद हाताला लहरी याद गहिरी साध जहरी काळजाची याद माल या उदाला चाई चाऱ्याला अवघड थोड राया गजरज फोड राया सोडवा दिलान साधना कर नट 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 कट नट कट नट 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 नर नट कट नट कट अवकळ तोऱ्याची तरणी ताठी नकऱ्याची अशी लचकत मुरळत झुलवत आले मी नाजूक छम छम घुंगराजी बाल नजरत लागे उणी अवतरली सुंदरा रात रंगी रती रंगुणी साज जिनगारे हिले उणी सूर तालात मी तंगुणी आले तारांगणी चंद्रा 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 बघ बुवा जरा प्रयत्न करून तेवढा सोप्या नाही आता चंद्रा वाटा पाय ना जरा नातल्यासारख्या आता गौतमीन माका सुद्धा बोलवल्या ना पेटी वाजूक गौतमी पाटीलने माका बोलवल्या ना पेटी वाजूक एका पण नेणार डाक्यात आपला बाग श्रीधर गाडी बुवा यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे धन्यवाद पोवळा घेऊया चला फरमाईश एवढे देतास ना उगाच कंटाळा आलाय मला आता होय होय म्हणतंय म्हणतंय हो थांबा म्हणतंय साईबाबांचा तर आधी छत्रपतींका हे करूया गो ब्राह्मण प्रतिपालक आम्ही जातो बघा लढाईला आम्ही लग्नात वर बाप म्हणून मिरवायचं आणि आमच्या राजाला लढायचं हे कदापि शक्य नाही
मलिकेला फल आणि बघा दिले वचन आदि करून बोलणाऱ्या होते सोपीला अंग रख चढ़वी अंगाला टाच मारती बघा घोड्याला टाच मारती बघा घोड्याला टाच मारती बघा घोड्याला। ठीक आहे, मगाशी बुवा काहीतरी गणेश जयंतीच्या वारीबद्दल सांगत होते। बुवा मी यावर्षी या ठिकाणी केली वारी गणेश जयंतीला, विनोद चव्हाण बुवा आणि मी, आणि पुढच्या वर्षी मी बहुतेक वारी नाही करणार गणेश जयंती दिवशी। योगेश आणि संदेश यांना दिनेश घाडी यांच्याकडून हे 101 रुपयांचं बक्षीस आहे। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। मेरे सर पे सदा तेरा हाथ रहे ओम साई राम, मेरे सर पे सदा तेरा हाथ रहे साई बाबा तू हमेशा मेरे साथ रहे, साई बाबा तू हमेशा मेरे साथ रहे, साई बाबा तू हमेशा मेरे साथ रहे, साई बाबा तू हमेशा मेरे साथ रहे। जिसने भी तेरे कदमों पे सर झुकाया है मेरे शिरडी वाले बाबा तूने गले से लगाया है, बाबा तेरे कदमों पे करता हूँ फरियाद में सारे जहां ले टुकराया तो आया मैं तेरे पास में, करुणा का सागर तू ही दया का भंडार है, माँ की ममता तू ही पिता का प्यार है, मेरे सर पे सुरुवात करतो। मला काय उद्या कार्यक्रम नाही आहे, पण त्याका हत्येची काळजी माका हा नाही तर सगळे त्याका बोचून खाऊक सुरुवात करती, आणि फक्त बाकी कोणाचं ऐकान घ्यायचं नाही, फक्त माझाच घ्यायचा आहे। गजर घेतो थोडक्यात आणि मग देवीवर शेवटी गजर 100% म्हणणार। सध्याच्या घडीला भजनामध्ये काय चाललंय हे थोडक्यात या रेग्युलर माझ्या गजरामध्ये सांगतो। बांगड्याची माळ लिंबावाली डोळ अनंता उभी आहे नदीच्या काठा, आताशी सध्या नदीच्या काठाकच गावत, नदीच्या काठान जायचं आता मुंबईवाले वगैरे, अंगाक वास बीस भारी, काय भारी काय नसता आपला तर खेड्यातला तर खेड्यातला, 4 दिवस वास येतो लो माशाचं तरी नंतर परवाडा। बांगड्याची माळ लिंबावाली डोळ उभी आहे नदीच्या काठाला, ओ वा झोपला काय बरा वाटता, काय कर्कश वाटता, बेसूर नाही ना, बेसूर वाटता।
ए बेसूर नाही हाली वाटत तुका, आज कसा नाही रे बेसूर वाटला? भोक्षी रे भोक्षी, उभी आहे नदीच्या काठाला लकबार। कोण रे? लकब अनंत धुरी, एवढं गुणी कलवंत आयो, एका गरीब कुटुंबातले, एकदा जोरदार त्याच्यासाठी टाळ्या वाजवा सगळ्यांनी। बुवांसाठी म्हणजे बुवांवर 80% जर त्यांचं प्रेम असत तर माझ्यावर 20% तरी हा, आणि म्हणजे थोडक्यात म्हटलं तर आमचं प्रवक्तो म्हटलास तरी चालात। आमच्याबद्दल जर कोण काय बोलत असत तर पहिला उत्तर सडेतोर सिंधुदुर्गातून ह्यो देतलो, आणि एवढं प्रेम हा। परमेश्वरान ते का उदंड आयुष्य देवचा, आणि या हरिनामात बुवांबरोबर कायम तिने रवाचा, हीच सदिच्छा। बांगड्याची माळ लिंबावणी डोळ, उभी आहे नदीच्या काठाला, ओ उभी आहे नदीच्या काठाला लखबाय, पोतराजाला भेटी राजकारण टाळा, हरिनामी रंगूया, ओ हरिनामे रंगूया। आपले हे आपले असतच, 50% लोकांका ते आवडत असतील, पण 50% लोकांका भजन महत्वाचा। योगेश सामंत यांना राजेंद्र गुरव यांच्याकडून हे 101 रुपयांचं बक्षीस आहे, धन्यवाद। मगाशी बुवा बोलताना बोलून गेले, काय तू देवस के खय खय फिरतस? बुवा या विषयावर जास्त मका बोलाक लावू नको, मी सद्गुरूंच्या बैठकीत बसायचो बुवा, त्याच्यामुळे हय जर 2% जरी कोण असलो किंवा बसणारो तर ते काय विचार, बैठकीत बसणारो दिवस के करता काय, या आयुष्यात कधी आम्ही बुवा केला नाही, आणि असे उगाच नको त्या लोकांसमोर हे विषय पसरवू नको। जे करतात त्यांची सध्याची परिस्थिती काय हा ह्या तुका सांगायची नवीन गरज नाही। लोके बुवा यांस राजेंद्र गुरव यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस। आपण बोलतेवेळी बुवा बारी उठण्यासाठी हवे त्या लेवलला जाऊन बोलतो, पण विचार केला पाहिजे, अरे आज 23 वर्ष आपण दोघं एकत्र संसार करतोय, किती आपल्यात फाटाफूट झाली, किती तोडण्याचे प्रयत्न झाले, पण आपण एकत्र आहोत, आणि तरी पण तू सांगतस तू खय खय फिरतस तो माका माहिती आहे, म्हणून एक तरी उदाहरण दाखव, एक तरी। उगाच बोलायचं म्हणून बोलू नकोस, आणि मी पण नाही तुझ्या बाबतीत असं बोलू शकत। पुराणात गाऊन या द्या हो संत वचन, संतानी लिहिलं त्याच करा तुम्ही कवल, वा मी पाटील बुवांना मगाशी नाव ठेवलंच नाही। पाटील बुवांची गाणी बुवा आम्ही आदर्श मानतो, त्यांना पेटी कशी वाजवावी, श्रीधर मुणगेकर बुवा, पाटील बुवा आम्ही आदर्श मानतो, पण तू आणि मी इतर बुवांना सुद्धा तुझ्या पट्टीतला सांगितलंय कधीतरी ऐक युट्यूबच्या माध्यमातून की हे गाणं गुंडू बुवानीच म्हणावं, हे बोललेला सुद्धा लोके बुवाच आहे, पण आजचं गाणं माझं तुझं मला ते आवडलं नाही, हे मी आताही सांगतोय। म्हणून तू खैतरी विषय घेऊ नको, पाटीलला अंका असा बोललंस, उद्या मी विजय परबांका बोलान काय, तू मोठो माणूसच बाबा,
तू आमच्या गुरुजींका काय परशुराम बुवांका पण तू बोलशील पण आमची तेवढी विद्वत्ता नाही. आणि हे बुवा मगाशी संस्थापक जे अध्यक्ष आमचे श्रीधर घाडी बुवा हे सुद्धा आमच्या बुवांचेच विद्यार्थी असत. त्याच्यामुळे माझ्यापेक्षा त्यांच्या आता वय बघ, त्यांनी संपूर्ण आयुष्य बुवांकडे घालवला, मी तर आज 20-21 वर्ष कधी ना कधी जातोय. पण माझा असा म्हणणं की आपल्या गुरूंच्या पावलावर पाऊल ठेवून प्रत्येक विद्यार्थ्यांनी थोडाफार तरी जाऊ खाया. माका ह्या येता, माका ता येता ह्या जर म्हणत गेलो तर कधीच आपण मोठे होऊ शकत नाही, असा माझा प्रामाणिक मत आहे. गुंडूबुवाकडे जा काय चांगला ना ता सुद्धा घेण्याची आपली दानत हवी. अनंतान मागे एकदा यूट्यूबवर खायच्या तरी एका भाग घेतलेल्यान होय ना, ये मेरे वतन के लोगो ह्याच गाण्यानं बुवा माका त्यांनी फोन केलेल्यान, मी सांगितले घे तू बिंदास चुकला तरी चालात पण घे भाग, आणि त्यांनी घेतल्यान. साधा काम नाही बुवा आता, म्हणून तुकाही सांगते माझ्याकडे काय चांगला आता ह्याच्या पुढे घेण्याचा प्रयत्न कर. हा ह्याच्याकडे शिकाक जा त्याच्याकडे शिकाक जा म्हणून तू माका सांगतो होय. अरे काय गरज हा माझे गुरुजी नाहीत, तुका त्याचा नाव घेऊन जर मोठेपण वाटत असत किंवा झोप चांगली येत असत ना तर किती दिवस ता घे, पण माझो शब्द हा ना एकामेकाच्या पोटार कधीतरी बसलास आणि पोटारचं सोडूक मीच असतलोय. हो माझा वाक्य हा लक्षात ठेव, जा जा बोललंय तर आतापर्यंत खरा झाला. हा बघ तू आणि आता मीच घडवून आणणार, आणि तेव्हा माका युट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण जगाक दाखवूचा की बघा जे दोन बुवा एका बुवावर परतत होते ना आज ते कसे झोंबतत ते तू बघ फक्त. संदेश घाडी यांच्याकडून 100 रुपयांचं बक्षीस आहे, धन्यवाद. एक सिंगल सिंगल घ्या. अगर आधे तू हळू हळू चालला चुकता का रे, अगर आधे तू हळू हळू चालला त्या मधुरेच्या बाजारी भेटा, अगर आधे तू हळू हळू चालला
चनप चन गौड़ा कुंभ रमाडित अनंत नास्तरे वाजिए ना वाजिए वाजिए ये एकदा ये जरा आपल्या देवगडवाल्यांका पण कला दाखव वाजिए ये एकदा ये एकदा ये वाजिए यूट्यूब जरा बंद करा वाज वाजिए हो बुवा पाठवा उद्या का हो जरा पाठवा तू जरा सांग ना बघला म्हणजे कलाकाराची ह्या कशी करता ते बघा चल पचन गौडा अजित तूट चल पचन गौडा कुंभर माडीत कोळ नव्वा चल पचन गौडा कुंभर माडीत कोळ नव्वा तंदक तंदे लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा लख पडला प्रकाश दिवट्या भुवानी नवीन पांडोळे घातल्याने अनंता जायचं नाही म्हणजे नाही याच्या पुढे संदेश मी सांगितलं तरच जायचं रे आता समजत ना पुढे हा अरे तुझी पण नाही गरज चल तू असलं शान तुझ्या घरचो चला पुढे तो कळलो ना लोकांका लोकांका कळलो अरे गरज पण नाही हा नाचाक नाही पण तुका तुका ज्या ज्या वेळी गरज लागली तेव्हा माझं तबला वादक दिलंय समजला आणि ह्या युट्यूबच्या माध्यमातून महत्वाचा विषय हो जाऊ दे आयले सर कधीच नाही घेतलंय तुझं कधीच नाही आयता ढग्या तबला अरे माझे किती वेळा घेऊन फोडलंस तू गप्रव तुझा मोठेपणा सांगा नको हा तुझा तू पण आमची किती वेळा फोडलंस तू मोठेपणा करू नको तुझ्या घरचं तू असशील आमका काय गरज नाही अरे तू भीक मागो बुवा तू अस हा अरे तू पण आमचे असे किती वेळा फोडलंस समजला तू अरे माहिती आहे कोण भीक मागो आहे अरे भीक मागो कोण आहे ना पुऱ्या सृष्टीक माहिती आहे किती वेळा माझे तबला वादक वगैरे घेऊन चोरून घेऊन गेलो असते शंभर कौरवानी I'm gonna die.
घडले अनेक घडले काही बिघडले देवता माते तुझा